तुम्हाला हे बोलतो का जल आक्रोशच्या ऐवजी यांना सत्ता पाहिजे, सत्तेपासून यांना दूर ठेवण्यात आलेला आहे म्हणून ते आक्रोश करू लागले. भाजपाचा जल आक्रोश मोर्चा आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आहेत. तुम्ही शिवसेनेत आहात, भाजपा तुमची जिथं सत्ता आहे महानगरपालिकेत तिथे मोर्चा काढते आहे, काय प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे ते पाण्यासाठी मोर्चानी सत्तेसाठी संघर्ष करू लागले. हा मोर्चा जो आहे सत्तेसाठी आहे, पाण्याच्या बद्दल त्यांना इतकी क्यू असते, इतका त्यांचा या शहरावर प्रेम असतं, तर मग 5 वर्ष त्यांची सत्ता होती त्यावेळेस पाणी दिल्यानी, त्यावेळेस योजना दिल्यानी, शेवटच्या क्षणी काहीतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी पाण्याची योजनेची घोषणा केली. आता सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब याची अंमलबजावणी करत आहे, परंतु युक्रेनचा युद्ध आणि रशियाचा युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिस्थिती आणि काही पाईपचे रेट वाढले, म्हणजे एक संकट आला होता. यासाठी काही योजना आता तुम्ही पाहिलं असाल शहरामधल्या अनेक पाण्याच्या टाक्या अंतिम टप्प्यामध्ये काम आहे, पाईपलाईन टाकण्याचं काम, पाईप तयार आहे, पाईपलाईन टाकू लागले. आणि हे जे करू लागले नाटक, हे फक्त निवडणुकी समोर डोळ्यासमोर ठेवून हे नाटक आहे. हे काय पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चानी, हे सत्तेसाठी ते संघर्ष करण्याची तयारी आहे त्यांची. बरं, या सगळ्या मोर्चामध्ये तुमचे जवळचे नेते, भाजपाचे नेते हे सहभागी होत आहेत, काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दलची? नाही, खरं म्हणजे त्यांनी पहिले भोकरदनला पाणी देण्यासाठी मी आणि ते ज्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस होते त्यावेळेसही आम्ही दोघंही तिथे गेलो, तर त्यांच्या स्वतःच्या गावाला प्यायला पाणी नाही, किती दिवस झाले आपण त्यांना राजकारणामध्ये पाहिले, भोकरदनला पाणी नाही. मी दुसरी योजना तिसरी योजना मंजूर करून सिरलोडला पाणी आणलं आणि ते भोकरदनला पाणी देऊ शकले नाही. जाफराबाद त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे, तुम्ही जाफराबादली परिस्थिती पहा का, आठवड्यातून 2 दिवस तिथे पाणी मिळतो प्यायला. आणि औरंगाबादची इतकी त्यांना काळजी असते तर त्यांनी पहिलेच ही योजना, त्यांची 5 वर्ष दिल्लीमध्ये सत्ता होती, महाराष्ट्रामध्ये सत्ता होती, एक हाती सत्ता होती आणि या ठिकाणी शिवसेना त्यांचा मित्रपक्ष होता, परंतु त्यांना ही योजना औरंगाबादला देण्याच्या ऐवजी त्यांनी बाकीच्या याला आम्हाला सिल्लोडला योजना दिली परंतु औरंगाबादला दिली. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा का ज्या वेळेस देवेंद्रने मला मुख्यमंत्री असताना मी सिल्लोडमध्ये योजना मंजूर करून घेतली त्यावेळेस त्यांनी औरंगाबादसाठी खासदार म्हणून जे त्यांचे प्रयत्न होते ते त्यांनी केले नाही, परंतु आता जे करू लागले हे फक्त राजकारणाने. समोरच्या निवडणुका येणार आहे, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, त्यासाठी हा मोर्चा आहे, हा राजकीय मोर्चा आहे, सत्तेसाठी मोर्चा आहे, हे काही लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा मोर्चा नाही आहे. मोर्चा जलाक्रोश मोर्चा म्हणजे सत्तार यांच्या शब्दात काय? म्हणजे मी तुम्हाला हे बोलतो का जल आक्रोशच्या ऐवजी यांना सत्ता पाहिजे, सत्तेपासून यांना दूर ठेवण्यात आलेलं आहे म्हणून ते आक्रोश करू लागले. हे जलाचा आक्रोश नाही, जल तर शिवसेना आणि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, तर हे मोर्चाच्या माध्यमातून लोकांमध्ये चर्चा व्हावी आणि चर्चा करण्यासाठी खरं म्हणजे जल आक्रोश मोर्चा त्याला नाव देण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो का आता ही योजना आता प्रगतीपथावर आहे आणि तुम्ही पाहत असाल का शहरामध्ये, तुम्ही जाऊन पहा अनेक ठिकाणी ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहे, आता पैठणवरून पाईपलाईन टाकणं चालू आहे, काही पाईपची अडचण होती कॉन्ट्रॅक्टरला, ती अडचण सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दूर केली. 50,000 लोक मोर्चात उतरू असं भाजप म्हणत आहे. आता ते काय पुऱ्या देशामधून राज्यामधून कदाचित लोक बोलवण्याचा, त्यांनी कधी गाड्या गिड्या किंवा भाड्याने लोक आणण्याचा संकेत केला असता किंवा दिलेला आहे हे संकेत 50,000 तर मला वाटत नाही, पण 50,000 या शहरामध्येच 25 लाख लोक राहतात आणि 25 लाख लोकांमधून 50,000 लोक येणं काही फार मोठी गोष्ट नाही. पुऱ्या मराठवाड्यामधून त्यांनी मोर्चासाठी औरंगाबाद, जालना जिल्ह्यातून लोक बोलवले, पण हे सर्व बोलवले तर काल सर्वांच्या समोर येईल का मोर्चामध्ये किती लोक सहभागी होतात? खैरे साहेब असं म्हणतात की पैसे देऊन लोक आणत भाजपा, यात सत्यता आहे? नाही, खरं आहे ना, जे टार्गेट देऊन तुम्हाला 50,000 आकडा देऊ लागले याच्यावरून अंदाजा लावू शकतो आपण का ते जितके गाड्याचे पैसे दिलेले आहे, जितके भाडा दिलेला आहे, जितके आणण्यासाठी, जाण्यासाठी, खाण्यासाठी किंवा लोक आणण्यासाठी जे पैसे दिलेले असेल त्याचा आकडा हा 50,000 असू शकतो. फडणवीस देखील उद्या मोर्चात सहभागी होत आहे. नाही, कसं आहे का विरोधी पक्ष नेता म्हणून त्याचा विरोधी पक्षाचा कामच आहे का विरोधला विरोध करायचा, कुठंतरी सत्तेमध्ये येण्यासाठी
पाण्याच्या नावाने संघर्ष करायचा. मला असं वाटतंय का याच्यावर काही फार मोठा परिणाम या औरंगाबाद जिल्ह्याच्या महापालिका किंवा जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीला याचा कोणताही फायदा मिळणार नाही, कारण की ऑलरेडी हे काम चालू आहे, हे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये क्रेडिट घेण्यासाठी कोणी मोर्चामध्ये चर्चा करत असेल तर त्याचा फायदा मला वाटतं नाही मिळणार त्यांना. 1680 रुपयांची योजना आम्ही दिली होती पण ती शिवसेनेने रद्द केली. नाही, रद्द करण्याचा प्रश्नच नाही आहे, परंतु आतापर्यंत ज्या ज्या वेळेस योजनेच्या घोषणाचा पाऊस भारतीय जनता पार्टी आणि घोषणा या दोघांचा समीकरण आपल्याला सर्व देशाला माहीत आहे, राज्याला माहीत आहे, म्हणून मला त्यांनी दिली आणि शिवसेनेने रद्द केली असं कधी होऊ शकत नाही. या शहराला पाणी देण्याचा कमिटमेंट हा शिवसेनेचे अनेक नेते, अनेक वरिष्ठ नेते या सर्वांनी संघर्ष करून आणि शेवटी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब झाले आणि याच्यामुळं ही योजना मंजूर झाली. गुलाबराव याची मॉनिटरिंग करू लागले, आपले पालकमंत्री आदरणीय देसाई साहेब तेही पण याची पूर्ण मॉनिटरिंग करतात आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या नगरविकास खात्याच्या वतीने पूर्ण याच्यावर अनेक वेळेस मीटिंग घेतली आणि मला वाटतं की परवाच त्यांची अंतिम मीटिंग झाली कॉन्ट्रॅक्टरच्या आणि नवीन रेट जुन्या रेटमध्ये काही फरक पडला त्याच्यामुळं ते काम थोडा 2-3 महिने लेट झाला, परंतु आता तो युद्ध पातळीवर काम होईल पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं. हे होते अब्दुल सत्तार यांनी. भाजपाचा जो मोर्चा निघतोय जलाक्रोश मोर्चा, हा जलाक्रोश मोर्चा नाही तर सत्ताक्रोश मोर्चा आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरा मुहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.